सदाभाऊ जेव्हा म्हणाले की हे राज्य सरकार, हे राज्यकर्ते रेड्याच्या अवलादीचे आहेत, ते असंच तोंडातून आलं नाही दादा हो, ती उद्विग्नता होती, बऱ्याच दिवसाचं पोटात साठवलेलं ओठात आलं होतं। यांनी साइडलाइन करताना छोट्या छोट्या संघटना आणि पक्षांना सुद्धा सोडलं नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यांनी फूट पाडली, राजू शेट्टीचा पराभव करण्यासाठी सदाभाऊ खोतला बाजूला घेतलं, राजू शेट्टींचा पराभव झाला, सदाभाऊ खोतला फक्त एका टर्म साठी वापरलं। आता सदाभाऊ खोत कुठे आहेत कुणीही जाऊन विचारा, पत्रकारांकडे नंबर असतील तर त्यांनी विचारावं सदाभाऊ कुठे आहेत ते। मी सदाभाऊंना फोन केला होता अर्धा दिवसांपूर्वी, भाऊ कुठं आहेसा, ते म्हणले इकडेच आहे की कुठं, काय नाही म्हणले गोट्यात आलोय धारा काढतोय। म्हणलं भाऊ आज का करताय, काय म्हणले वडिलोपार्जित, हे बघ वडिलोपार्जित 12 एकर होती त्याच्यात मी घेतली आता 4 एकर, हाय 16 एकर आपलं गरिबीचं रान हाय सागऱ्या कसबी बघत राहील, सागऱ्या म्हणजे त्यांचं पोरग, हा माझा भाचा, काय हे बघ आता काय आपलं सगळं वाटूनच झालंय, आता काय बोलून उपयोग नाही, आपलेच दातन आपलेच वट सांगायचं तरी कुणाला। ही सदाभाऊची अवस्था आहे। सदाभाऊ जेव्हा म्हणाले ना, सदाभाऊ जेव्हा म्हणाले की हे राज्य सरकार, हे राज्यकर्ते रेड्याच्या अवलादीचे आहेत, ते असंच तोंडातून आलं नाही दादा हो, ती उद्विग्नता होती, बऱ्याच दिवसाचं पोटात साठवलेलं ओठात आलं होतं। आपण एकही शब्द वाईट वापरला नाही, त्यांच्याच मित्रपक्षातला माणूस म्हणला हे रेड्याच्या अवलादी आहेत, आणि त्यांच्यातलाच एक जण म्हणला हे रेडे आहेत, आपण काही बोललो का? आपण माणसं माणसासारखं बोलतो, माणसांना माणसांची भाषा कळते, ती आता काय बोलायचं, ती ती जनावरासारखं बोलते, जनावरांची भाषा त्यांना कळते। इकडे चिट्टी आली की कल्याण मधलं सगळं केबल बंद केलंय त्यांनी, आलं येडे आहेत ते शेंबडे आहेत। आता ही केबल बंद करणाऱ्याला कळलं पाहिजे, अरे दादा तू केबल बंद केल्यावर इथलं लाईव्ह भाषण बंद करशील, अरे मोबाईल वर दिसणारच आहे सगळ्यांना ते, येडे पण आहे, कुठं रडीचा डाव खेळताय बर। मग माझं काय म्हणणं आहे की भाजपाने सगळ्यांना संपवत आणले दादा हो, प्रहार संघटनेला जवळ केल्यानंतर बच्चू भाऊच्या बद्दल रवी राणा जेव्हा बोलतात की आम्ही काही तुमच्यासारखे खोके घेऊन गुवाहाटीला जाणारे लोक नाहीत, हे अनावधानाने आलेलं वक्तव्य नाही, हे अनावधानाने आलेलं वक्तव्य नाही, रवी राणाच्या तोंडी हे वक्तव्य ठरवून टाकले जाते बच्चू भाऊंची इमेज डॅमेज करण्यासाठी, प्रहारला डॅमेज करण्यासाठी, कारण भाजपचा तोच अजेंडा आहे। मी अजून एकदा समजावून सांगितले पाहिजे दादा हो की मी का बोलते जीव तोडून, मी उर्मट नाही, मी सुसंस्कृत भाषेत मांडायचा प्रयत्न करते की जर दिवाळीला बहिणी आपल्या भावांना ओवाळत असतील आणि म्हणत असतील इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा जाऊ दे भावाचं राज्य येऊ दे, पण माझ्या भावांचं राज्यच येत नाहीये, माझे भाऊ चपराशासारखेच, माझ्या भावांचं राज्यच नाहीये, माझी अडचण तिथे आहे। कारण ज्या पद्धतीने यांनी सदाभाऊला डॅमेज केलं, बच्चू भाऊंना डॅमेज करतायत, पंकजाताईंना डॅमेज केलंय, अशाच पद्धतीने हे माझ्या 40 भावांना पण डॅमेज करतायत, आणि आमचे 40 भाऊ असे काही कॉप्या करून पास झालेले की त्यांना कळतच नाहीये। मी सांगते ते की अरे तुम्हाला डॅमेज, हा ते काहीतरी त्यांच्या हे लक्षात येत नाहीये। कारण बघा सगळी मलिद्याची खाती कुणाकडे, ती भाजपकडे, सगळी मलिद्याची खाती त्यांच्याकडे, देवेंद्र भाऊंनी तर किती भार घ्यावा, विधी त्यांच्याकडे, गृह त्यांच्याकडे, वित्त त्यांच्याकडे, जलसंधारण त्यांच्याकडे, जलसंपदा त्यांच्याकडे, अख्खा मलिदा सब माल अंदर, वहिनी म्हणल्या 35 पुरणपोळ्या सोबत 6 खाती घ्या का, मी बोलले का, मी बोलले का, वहिनी बोलल्या, अमृता वहिनीवर माझा जीव आहे, विषय नाही काही। आता तुम्ही विचार करा की सगळी खाती यांच्याकडं आणि माझ्या भावांकडं खाती कोणती, निवळ कपडे फाडून घ्यायची,
एक एक करून उद्योग चालले गुजरातला, उद्योग बाहेर गेला की शिव्या कुणाला देताय तुम्ही? उदय भाऊला कपडे कुणाचे फाटणार? उदय भाऊचे तिकडे शेतात पंचनामे नाहीत, पंचनामे झाले तर पैसे दिले नाहीत, पैसे कोण देणार आहे? वित्त खातं म्हणजे देवेंद्रजी, पण देवेंद्रजीने पैसे नाही दिले, शिव्या कुणाला पडणार आहेत? अमेरे अब्दुल भाई को ना, अमेरे अब्दुल भाई क्या गाल्या खाने को है क्या? सिर्फ बुरा लगता ना मेरे को, बहुत बुरा लगता, ये बुरा है ना भाई। अब यत्ता बात कर रही तो माझ्या भावांचं राज्य येत नाही, माझ्या भावांना भाजपा खड्ड्यात घालते म्हणून मी बोलते। अरे इथे माझा भाचा आहे,